हिंदुस्तान पेट बायोडिझेल आणि वैदेही बायोडिझेल थोड्याच दिवसात आपल्या शिराळामध्ये बायोडिझेलचा स्वतः प्रकल्प आपण चालू करतोय. जो हमीभाव जर गव्हर्नमेंट देत नसेल तर वैदेही इडून पुढं देण्याचा सपोर्ट या शेतकऱ्याला मिळणार आहे. मोठ्या मॉलमध्ये रूपांतर करून हमीभाव हा शेतकऱ्यांना आम्ही देणार आहोत पुढं. याचं सुद्धा साहेबांचं आमच्याशी नेहमी बोलणं चालू असतं. बरेचसे प्रकल्प साहेबांच्या विचारांत आहे, आम्ही त्यांना मोकळं सोडतो. जी फील्ड आहे ती सर्व आम्ही जेवढे आज इथं बरेचसे टॉप लीडर बसलेले आहेत, बरेचसे ॲडवायझर बसलेले आहेत जे मेहनत करून या वैदेहीला सपोर्ट करतात, सभासद वर्ग बसलेले आहेत, त्याचप्रमाणे शाखा व्यवस्थापक कर्मचारी बसलेले आहेत, या सर्वांचा सपोर्टने वैदेही दिवसेंदिवस वाढत आहे. आणि एक काळ असा येईल तर या महाराष्ट्रात नंबर वन उद्योजक हे नेहे साहेबांचं नाव असणार आहे. निश्चितच त्या पावलावर पाऊल ठेवून नेहे साहेब वाटचाल करत आहेत. मित्रांनो, आजपर्यंत जी साथ दिली अशी साथ नेहमी आपली मिळावी आणि आमचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती द्यावी आणि या आमच्या योजना वैदेहीच्या योजना द्वारकेच्या योजना असतील त्याचप्रमाणे आपले डिझेलचे प्रोजेक्ट असतील जे आमचे मत्स्यपालन व्यवसाय असतील त्याचप्रमाणे एपीएमसीजीमधले एपीएमसीजीचे प्रोडक्ट असतील या सर्व प्रोडक्टची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो. मित्रांनो, ज्यांची आपण वाट बघतोय ते आत्ताच त्यांचे आगमन इथं झालेले आहेत. माननीय चेअरमन साहेब यांचे आगमन झालेले आहेत. मित्रांनो, जोरात टाळ्या वाजवूया. मित्रांनो, पेंडसे मॅडमचं आगमन झालेलं आहे तर आपण पुन्हा एकदा आपण त्यांचं टाळ्याने स्वागत करूया. धन्यवाद. आपल्या ज्या मिटरचं जे प्रोजेक्ट ओपनिंग झालं होतं रॉयल इन हॉटेलमध्ये, तर त्या हॉटेलमध्ये पेंडसे मॅडम ब्रँड अम्बॅसिडरशिप याच्या हस्ते झालं यांच्या झालं होतं. तर आपण मॅडम आलेले आहेत तर मला वाटतं मॅडमचं आणि नेहे साहेबांचं आपण जर उभं राहून जर टाळ्याने स्वागत केलं तर बरं होईल. धन्यवाद. आपण आपल्या कार्यक्रमासाठी वळूया. जिंदगी के जिस कश्ती में बैठे हो तुम अगर दिशाओं को बदल के देखो तो किनारे बदल जाएंगे. मित्रांनो, आपण वैदेहीच्या एका चांगल्या अशा नावेमध्ये बसलेलो आहोत आणि या नावेमधून आपल्याला हा प्रवास करायचा आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला बायोडिझेलला लाभलेले आराग साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी बायोडिझेल संदर्भात आपल्याला परिपूर्ण अशी माहिती द्यायची आहे. आराग साहेब प्लीज. चेअरमन नेहे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व सभासद आणि शेतकरी मित्र आणि माझे
बंधू भगिनी, आज या ठिकाणी आम्हाला खूप आनंद होतोय की आज वैदेही मल्टीस्टेट सारख्या एका संस्थेसोबत हिंदुस्थान बायोडिझेल एक काम करून आम्ही एक खूप मोठं एक एक माइलस्टोन आम्हाला इथं उभा करायचा आणि जी साथ आम्हाला वैदेही वैदेही मल्टीस्टेटने सोबत काम करून मिळतीये तर तेच आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर करतोय आणि पूर्ण महाराष्ट्रात जे 25 पंप आम्ही केलेले आहेत साईन वैदेही मल्टीस्टेट सोबत, तर आज हा जो पंप आहे दूरगावीचा शिराळ्यातला पहिला पंपाचं उद्घाटनच्या प्रसंगी आम्ही सर्व माझ्या टीम सोबत आमचे बिझनेस हेड आहेत अजयजी तन्वर साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की बायोडिझेल काय आहे. मी तुम्हाला एकदम थोडक्यात बरेचसे आता इथं प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त केलं, सर्वजण आलेले बायोडिझेल काय नेमकं आपण नेमकं काय करायचं की ऍक्च्युली तुम्हाला एक सोप्या भाषेत सांगतो बायोडिझेल म्हणजे एक आपली जी वनस्पती आहे जसं की जेट्रोफा ज्याचा मेन सोर्स जेट्रोफा ज्याला आपण जंगली एरंडी त्यापासून हे बनलेलं आहे आणि याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की आता सध्या ज्या काही गोष्टी आपण बघतोय ग्लोबलायझेशनमुळं आज भारताकडं बघण्याचा दृष्टिकोन आहे सर्व जगाचा तो खूप मोठा झालेला आहे की भारताचा जो GDP रेट आहे सगळ्यात टॉपवर आहे पूर्ण जगामध्ये आणि जे आपण यापूर्वी परावलंबित होतो सगळं काही खनिज तेल आपण आखाती देशाकडनं मागवत होतो त्याचा खूप मोठा एक रेव्हेन्यू आपला आखाती देशांना जायचा. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी 8 ते 10 वर्षापूर्वी ही संकल्पना मांडली. आज त्याचं मूर्त रूपात त्याचं आज इथे आपण चलनामध्ये ते आणलेलं आहे आणि इतकं सुंदर हे बायोडिझेल आहे की ज्यामध्ये आपण कुठल्याही गाडीमध्ये आपण टाकून कुठलेही बदल न करता आणि या गाडींचा कुठलाही मेंटेनन्स न निघता जवळपास 15 ते 20% मायलेज वाढतो, गाडीचं मेंटेनन्स कमी होतं आणि शिवाय प्रदूषण कमी होण्यासही हातभार लागतो. असे वेगवेगळे त्याचे खूप फायदे आहेत. त्यासोबतचा मोठा फायदा म्हणजे आज जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांना आज आपण पेपरमध्ये जाहीर बघतो बऱ्याचशा बातम्या की शेतकऱ्यांचा बऱ्याच ठिकाणी आत्महत्या करतायत शेतीमालाला भाव न मिळाल्यामुळे. पण हा एक उत्पन्नाचा एक आणखी एक स्रोत आपण सुरू केलेला आहे शेतकरी बांधवांसाठी जेणेकरून यापासून एक आर्थिक स्रोत होऊन एक आपला शेतकरी सदन होईल आणि त्यांना आत्महत्या सारख्या गोष्टीला प्रवृत्त होण्यापासून आपण त्यांना थांबवू शकतो. तर मला एवढंच सांगायचं आहे की आपलं जे फ्यूल आहे फ्यूल खूप सुंदर आहे, प्रीमियम क्वालिटीचं फ्यूल आहे. जे हाय स्पीड डिझेल वगैरे आपण म्हणतो त्या क्वालिटीचं डिझेल आहे पण आजही आपण त्याची किंमत मार्केटपेक्षा 2 रुपये कमी ठेवलेली आहे. त्याचा सगळ्यात जास्त बेनिफिट आहे आपले जे डीलर आहेत त्यांनाही होतो, शेतकऱ्यांनाही होतो आणि वापरणाऱ्यांनाही होतो. तर माझं एवढंच म्हणणं आहे सरळ शेवटी की आज ही जे वटवृक्ष आपण वैदेहीचं आहे आणि याच्यासोबत आज हिंदुस्थान बायोडिझेलही आपण जोडतोय तर मी जी बघितलेली जी धावपळ मागे म्हणजे मी बरेच वेळेस येऊन गेलो, इस्लामपूरलाही आलो, इवन नाशिकलाही मी येऊन गेलो. आज ज्यांनी प्रत्येकाने जे मनोगत व्यक्त केलं तर हे त्यांचं मनापासून मनोगत होतं हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. तर मी सर्व तुम्हा सर्व कर्मचारी आणि सर्व मान्यवरांचे मनापासून तुमचे आभार मानतो. खूप सुंदर तुम्ही वैदेहीला मनापासून तुम्ही पुढे नेत आहात आणि सोबतच आमचेही हात तुमच्यासोबत आहेत आणि बिलकुल आपण एक सुंदरपणे एक उदाहरण छानपके महाराष्ट्र आणि देशासाठी एक उभं करू. एवढेच मी 2 शब्द बोलून माझे भाषण संपवतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद आरग सर. आरग साहेबांसाठी आपण जोरात एकदा टाळ्या देऊया कारण आज जे त्यांनी आपल्याला त्यांनी ते शेअर केलेलं आहे पुढे जाऊन आजचे जे आपले प्रमुख अतिथी तर त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण उभं राहूया. मी आपले संस्थेचे CMD सर, चेअरमन सर श्री SK ने साहेबांना विनंती करतो की नेहा पेंडसे मॅडमचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. मॅडम नाही विनंती करतो
की त्यांनी दोघांनी पेंसे मॅडमचं स्वागत करायचं. धन्यवाद. पुढे जाऊन मॅडम ज्या आहेत या आपल्या द्वारका मल्टी स्टेट ऍग्रो कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमन सीईओ आहेत. परंतु तत्पूर्वी वैदेही मल्टी स्टेट ऍग्रो कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन श्री एस के नेहे साहेब यांचंही स्वागत होणं गरजेचं आहे. तर मी नेहा पेंडसे मॅडमना विनंती करतो की नेहे साहेबांचं स्वागत करायचंय. मित्रांनो, जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर नेहा पेंडसे मॅडमना मी विनंती करतो की द्वारका मल्टी स्टेट ऍग्रो कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सीईओ श्री नेहा प्रतिभा नेहे मॅडम यांचंही त्यांनी स्वागत करायचंय. मित्रांनो, जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर आपल्या हिंदुस्थान बायोडिझेलला लाभलेले आपले हिंदुस्थान बायोडिझेलचे बिझनेस हेड श्री अजयजी तन्वर साहेब यांचं स्वागत होणं गरजेचं आहे. तर मी पेंडसे मॅडमना विनंती करतो की तन्वर साहेबांचं स्वागत करायचं आहे. नेहे साहेबांना विनंती करतो की त्यांनी नितीन आरत साहेबांचं स्वागत करायचंय. त्याचबरोबर आपल्याला लाभलेले आय टी हेड श्री पांडे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी साहेबांना विनंती करतो. पुढे जाऊन आपल्या या संस्थेला लाभलेले सिनियर डेव्हलपमेंट डायरेक्टर सी डी बी मोरे साहेब यांचे स्वागत करण्यासाठी मी नेहा पेंडसे मॅडमना विनंती करतो. मित्रांनो, जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला लाभलेले दुसरे सिनियर डेव्हलपमेंट डायरेक्टर श्री विक्रम काळे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी पेंडसे मॅडमना विनंती करतो. पुढे जाऊन कोर कमिटीकडे वळूया. तर मी प्रत्येकाला इथे विनंती करतो की यायचंय आणि साहेबांना सांगतो की त्यांचं स्वागत करायचंय. आरजी पाटील साहेब, टी एस पाटील साहेब, बी आर मामुनकर साहेब, सुवर्ण साहेब, एस वी मेडी माडिक साहेब, सुवर्ण साहेब, एस वी माडिक साहेब, पी बी निकम साहेब, विजय चव्हाण साहेब,
त्याबरोबर विशाल वाणी साहेबांना विनंती करतो की त्यांनी यायचंय आणि सरांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचंय. त्याचबरोबर शिंदे साहेबांना विनंती करतो त्यांनी यायचंय आणि नेहे साहेबांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचंय. धन्यवाद साहेब. पुढे मित्रांनो सर्वांचं स्वागत केलं. चौगले साहेबांचं स्वागत राहिलेलं आहे. साहेबांना विनंती करतो चौगले साहेबांचं स्वागत करतील. जोरदार टाळी त्याच्यासाठी. हिंदुस्तान बायोडिझेलचे बिझनेस हेड तन्वार सर यांना, पेन्से मॅडमचं, CMD सरांचं आणि नेहे मॅडमचं सत्कार करायचं आहे. तत्पूर्वी मी त्यांना आमंत्रित करतो की त्यांनी तिघांचाही सत्कार करावा. मित्रांनो ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होता आज इथं सर्वांचे सत्कार आहेत आणि या प्रोग्रामसाठी खास करून उपस्थित असलेले महाराष्ट्रातले बऱ्याच ठिकाणून आलेले आमचे जे डीलर आहेत त्यांचंही आम्ही एक छोट्या ठिकाणी सत्कार करतोय हिंदुस्तान बायोडिझेलतर्फे. सर्वप्रथम मी आमंत्रित करतो जत वर्ण खास उपस्थित असलेले सुशांत बोराडे आणि त्यांना दोघांनी प्लीज या. अजय सर तुमचं स्वागत करत आहे. एक जोरदार टाळ्यात त्यांचं स्वागत करूयात आपण. यांना कृषिरत्न पुरस्काराने विभूषित असलेले बोराडे साहेब यांचाही बराच मोठा हातभार आहे आणि त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी. त्याचसोबत 40 गाव वरनं खास उपस्थित असलेले महाजन ब्रदर्स बायोफ्युल्स चे अंगद महाजन आणि त्यांचे वडील त्यांनाही मी आमंत्रित करतो प्लीज या. आपल्या या प्रोग्रामसाठी खास उपस्थित असलेले सूरज पाटील साहेब यांनाही मी आमंत्रित करतो की त्यांनी स्टेजवर यावं. सूरज पाटील, सूरज पाटील साहेब प्लीज. धन्यवाद साहेब. आणि सर्व ज्याची आतुरतेने आपण वाट बघत होता अशा पेन्से मॅडमचं विनंती करतो की आपण बायोडिझेल पंपाचं फीत कापून अनावरण करूया. मान्यवरांना आमंत्रित करतो कृपया फीत कापून बायोडिझेल पंपाचं आपण अनावरण करूया.
मुंबई मध्ये पण सगळीकडे पोहोचू द्या बाबा आमच्या मुंबईला. बिलकुल 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 100% वाढ 100% 100% हां मुंबई तक पोहोचू दो भाई. बिलकुल बिलकुल बहुत महंगा आहे ऑफिस लावलं हे मोठं होणारच आहे आता खूप मोठं तिकडे समोर बघा. वन टू थ्री गणपती बाप्पा व्हेरी गुड बिचारा. ऊपर आ जाइए ना कर. यानंतर त्यांचा सत्कार मी नेहे सरांना सांगतो की त्यांचा सत्कार करावा. कृपया विशाल सर मंचकावर यावा. प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले हिंदुस्तान बायोडिझेलचे बिझनेस हेड आदरणीय अजयजी तन्वार सर यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो. बहुत बहुत शुक्रिया आप लोगों का जो आप लोग सब यहाँ आए. मैं बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगा नेहे साहब का एंड मिसेस नेहे जो हिंदुस्तान बायोडीजल के साथ में इन लोगों ने अपना पॉजिटिविटी दिखाई और अपना हाथ आगे बढ़ाया हमारा ये बिजनेस करने के लिए साथ में. तो एज ए जॉइंट वेंचर हम लोगों ने ये स्टार्ट किया है एंड मैं बहुत शुक्रिया अदा करना चाहूँगा नेहा पेंसी मैम का जो आप यहाँ पे आके और आज हमारे लोगों के बीच में सबको पॉजिटिविटी दी. ठीक है अपने हाथ से हिंदुस्तान बायोडीजल का सेकंड पंप आपने इनॉग्रेट किया सो वेरी वेरी थैंकफुल टू यू. मैं थोड़ा सा नितिन जी ने बताया काफ़ी इज माई ओरिजिनल हेड एंड कि भाई ये बायोडीजल है क्या. मैं आपको थोड़ा सा बता दूँ मतलब बायोडीजल कुछ नहीं है इट्स अ डीजल ओनली बट थोड़े से गवर्नमेंट की पॉलिसीज थी जिसकी वजह से ये पहले लॉन्च नहीं हो पा रहा था. ठीक है आपको मैं वर्ल्ड वाइड इसके बारे में बताऊं कि भाई ठीक है पिछले 15 साल से या 20 साल से आप देखेंगे मेरे पास कुछ रिपोर्ट्स हैं जो कि यूनाइटेड स्टेट मतलब यूएस में हमसे अच्छी गाड़ियां हैं अच्छे अच्छे इंजन हैं सारी चीज़ें. सो आप ये कुछ कुछ मेरे पास ये है कि नंबर वन जो यूज में है यूनाइटेड स्टेट्स में लोग यूज़ करते हैं पिछले 15 साल से 20 साल से जहाँ पे कि -20 degrees तक का भी टेम्परेचर जाता है. ठीक है सो बायोडीजल कुछ नहीं है बायोडीजल डीजल है ये वेजिटेबल एसवी बोलते हैं इसको हाइड्रोजनेटेड वेजिटेबल ऑयल 10 तरीके से बनता है. यूज कुकिंग ऑयल जो अपना खाने का तेल बच जाता है आज की डेट में ठीक है ना बाहर उसमें उससे बनता है जट्रोफा से बनता है सोयाबीन के तेल से बनता है. ठीक है सो इसके सिर्फ 10 तरह के रिसोर्स है. काई जो होती है अपनी ना जो अपना समुन्द्र में जो काई पाई जाती है उससे भी बायोडीजल बनता है. इट्स अल्टरनेट आज तक हम लोग क्या थे भाई ठीक है आज देखेंगे तो 100 साल से जो पेट्रोल और डीजल आज भी इंपोर्ट होता है पूरा का पूरा इंपोर्ट जहाज से आता था रिफाइनरी में आता है रिफाइनरी में रिफाइंड होके उसका सीएनजी बनती है उसकी एलपीजी बनती है उसको अपना जो हवाई जहाज में तेज चलता है. अभी कल 26 जनवरी था आपने देखे होंगे तो जो भी एयरफोर्स ने जो जितने भी जहाज उड़ रहे थे वो बायोफ्यूल से उड़ रहे थे. तो ये बहुत बड़ा अचीवमेंट है एक्चुअली और ये अपने आप में मतलब ये पूरा पूरा क्लीन करता है लाइक जो एक एक मैं आपको बड़ा सिंपल सा एक एग्जांपल जो एक देसी घी और डालडा घी का काम होता है ना सो ये इट्स अ देसी घी फॉर डीजल इंजन. ठीक है ना कि आप जब जाएगा तो अपने आप को क्लीन करेगा बहुत सारी चीज. सो एज फार एज जो वैली मल्टी स्टेट का जो प्रोजेक्ट था नेहे साहब ने और नेहे जी ने हमने मिलके काफी एक डेढ़ महीना इस पे काम किया बिकॉज मेरा क्या है लिमिटेड प्रोडक्शन है
सो उस लिमिटेड प्रोडक्शन के उसमें मेरे को खाली वी हैड प्लान कुछ 100 पंप्स 100 पंप का कुछ प्लान था महाराष्ट्र में, ठीक है, एमपी में ऑलरेडी हमारा स्टार्ट है, गुजरात में वी जस्ट स्टार्टेड, उसके बाद में बिहार में हमारा स्टार्ट है, एपी तेलंगाना हैदराबाद में वी आर जस्ट गोइंग टू स्टार्ट, अभी 5-6 और राजस्थान में हमारा इसके पंप्स हैं, तो टोटल मिला के 130 के करीब अभी तक पंप हो गया, कंपनी का प्लान है कुछ 500 पंप्स का, ठीक है, बाय 2019 दिसंबर। महाराष्ट्र में इतना अच्छा रिस्पांस मिला कि हमारा पूरा का पूरा जो 75% तो नए साहब के साथ में हमारा जेबी हो गया, ठीक है, तो दिस इज अ वेरी गुड मूव, एंड जो भी लोग आज वैदेही के साथ में जुड़े हैं, जो नए साहब के साथ में जुड़े हैं, सो इज अ ट्रू बिजनेस मैन आई वुड से, मतलब मैं भी रोज लोगों को देखता हूँ, ठीक है ना, एक से एक लोगों से मिलते हैं बिकॉज इस ऑयल इंडस्ट्री में, ठीक है, बट मैंने मतलब इनका एक जो जेन्युइनिटी थी जो कहीं पे थी, तब जाके मैंने इनके साथ में हैंडशेक किया कि नहीं आपके साथ में काम करूंगा, और इनके बाद में मेरे पास कम से कम भी 10 कोऑपरेटिव सोसाइटी के CMD चेयरमैन आके मेरे से मिले होंगे, मेरे को कॉन्टेक्ट किया होगा कि भाई हमको भी जोड़ो, बट मैंने मना कर दिया, और इनको भी कमिटमेंट दिया था मैंने कि मैं जब आपके साथ जुड़ रहा हूँ तो आपके साथ ही काम करूंगा, ठीक है, सो आई विल नॉट गो एनीवेयर जब आपके अपना और जो बिजनेस प्लान्स हैं, जिस हिसाब से डेली के अर्निंग्स हैं, ठीक है, और इस बिजनेस से कम भी मेरा जो प्लान है इनके साथ में जो डिस्कस किया था, कम से कम 600-800 करोड़ का हमारा सालाना टर्नओवर होगा 25 पंप से खाली, ठीक है ना, तो बहुत बड़ी बात होती है कि बड़ी बड़ी इंडस्ट्रीज को इतना टर्नओवर करने के लिए काफ़ी मशक्कत करनी पड़ती है, ठीक है, क्वालिटी का एश्योरेंस मैं दे रहा हूँ, ठीक है, क्वालिटी एंड प्रॉपर सप्लाई वो कंपनी की मैं उसका एश्योरेंस दे रहा हूँ कि आपको प्रॉपर सारी चीज़ें मिलती रहेंगी। और एक चीज़ और मैं आपको बताना चाहूँ, बिकॉज यहाँ पे जितने भी 50 किलोमीटर के गांव हैं, हम लोग एक चीज़ और डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क भी लेके आ रहे हैं, एक तो यहाँ से ये बेसिकली रिटेलिंग होगी, दूसरा जो हमारा जो बिजनेस मॉडल है वो है डिस्ट्रीब्यूशन का, ठीक है, डिस्ट्रीब्यूशन के बिजनेस मॉडल में हम हर जहाँ पे भी 5000 की पॉपुलेशन है गाँव की, ठीक है, वहाँ पे हम एक छोटे छोटे 1000 लीटर का एक माई पंप हम करके लगाएंगे, ठीक है, वहाँ पे 1 रुपये सस्ता हम लोग, चलो यहाँ पे बिकॉज क्योंकि यहाँ पे गाड़ी खुद आएगी, वहाँ पे 1 रुपये सस्ता डीजल हम गांव में देंगे, और वहाँ पे मार्जिन भी देंगे, छोटे डीलर भी अपॉइंट करेंगे। अभी क्या है, ट्रैक्टर लेके आप लोगों को आना पड़ता है 20-30 किलोमीटर ड्रम रख के, और आपको फिर ट्रैवल करना पड़ता है, टाइम भी वेस्ट होता है, ठीक है, डीजल भी वेस्ट होता है, और ज़्यादा इंटीरियर में गाँव डीजल तो और इवन महंगा मिलता है, आपको 1 रुपये गाँव की गाँव में आपका सस्ता डीजल मिल जाएगा, ठीक है, क्या चाहिए मेरे ख्याल से, तो मेरी रिक्वेस्ट है सबसे एक बार डीजल एक तो ट्राई करो, ठीक है, और प्रचार करो साथ में कि भाई ठीक है हम ये जो 10,000 लीटर का है भाई विद इन 3 मंथ्स हम 10,000 लीटर के सेल पे पहुंच जाए, जो हमारा टारगेट है विद वैदेही बायोफ्यूल, ठीक है, इसी के साथ मैं बस फिर से मैं एक बार धन्यवाद करना चाहूँगा जो सब लोगों का, नए साहब का, पेंट से मैडम का, एंड दिस इज नेहा का।